ईशान्य मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग आणि जेव्हीएलआरच्या जंक्शनवर कांसूर मार्गकडे जाणारी मार्गिका मेट्रोच्या कामामुळे बंद करण्यात आली आणि यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मुलुंड ते कांसूर मार्ग अशी जवळपास 6 ते 7 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही बातमी आहे. तर मुंबईकरांच्या नशिबी वाहतूक कोंडीच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुलुंड ते कांजूर मार्ग इथं प्रचंड ट्रॅफिक जाम झाला आहे. मेट्रोच्या कामामुळे हजारो प्रवासी या ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळत आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघू शकतोय. तर तब्बल 6 ते 7 किलोमीटर पर्यंत ही वाहतूक कोंडी असल्याची माहिती समोर येते आहे. ईस्टर्न हायवेवर 7 किलोमीटरच्या या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळं या रांगांमध्ये अडकलेले जे प्रवासी आहेत, जे चाकरमानी आहेत, त्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय. मेट्रोच्या कामामुळं इथली एक मार्गिका बंद करण्यात आली आणि त्यामुळं इथं जे प्रवासी आहेत किंवा वाहतूकदार आहेत त्यांची मात्र अडचण झाल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचं इथं दिसून येतं.